आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी केली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच विषय समिती आहे दोन, त्याच्या सभापती पदाच्या यासाठी जे नॉमिनेशन आहेत ते दोन उमेदवारांनी त्यांचे चार नॉमिनेशन दाखल आहेत. पहिले उमेदवार आहेत महेश शांताराम महा आणि त्यांना सूचक आहेत संतोष बाबूजी तेराडे. तसेच महेश शांताराम माव यांचं दुसरंही नॉमिनेशन दाखल आहे. दोन्ही नॉमिनेशन वैध घोषित करण्यात येत आहे. दुसरा विशेष समितीसाठी दुसऱ्या सभापतीसाठी उमेदवार आहेत ते सुनील बाबाराम मोरे. त्यांना सूचक आहेत अरुण गंगाराम कदम. त्यांनी दोन नॉमिनेशन पत्र दाखल केले, तेही वैध म्हणून घोषित करण्यात येत आहे. समाज कल्याण समितीच्या सभापती पदासाठी श्रीमती ऋतुजा राजेश जाधव यांचे एकमेव नॉमिनेशन पत्र प्राप्त असल्याने श्रीमती ऋतुजा राजेश जाधव यांची समाज कल्याण समितीच्या सभापती बिनविरोध निवड झाल्याचे. आरोग्य आणि बांधकाम सभापतीपदी बाबू महाप, महिला आणि बालकल्याण सभापतीपदी सौ रजनी चिंगळे, अर्थ आणि शिक्षण सभापतीपदी सुनील मोरे आणि समाज कल्याण सभापतीपदी ऋतुजा जाधव यांची बिनविरोध निवड होताच नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील बांधकाम आणि आरोग्याचे प्रश्न आपण मार्गी लावू असा विश्वास बाबू महाप यांनी व्यक्त केला. बांधकाम खात्याबद्दल बोलायचं झालं तर बांधकाम खातं हे ग्रामपंचायत पासून तर सगळ्या लेवलला बांधकाम विभागाकडे काम केलं जातं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर आपलं जिल्हा नियोजन, आमदारांचा स्थानिक विकास निधी, खासदारांचा निधी, त्याचप्रमाणे पालकमंत्री साहेबांचा निधी हा आणि राज्याचा येणारा सगळा निधी, केंद्राचा येणारा निधी, याच्यामार्फत बांधकामची कामं ही प्रत्येक कार्यकर्ता करत असतो. पण खरं आव्हान आहे ते आरोग्य विभागामध्ये. आरोग्य विभागात काम करत असताना जिल्ह्यातील सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांची पाहणी करून त्यांना ज्या अत्यावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या मिळवून देणं हे माझं क्रमप्राप्त काम राहील. आणि नक्कीच आरोग्य विभागातील कामाला माझ्याकडून जास्तीत जास्त प्राधान्य देऊन जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील, ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा कशा जातील, सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी नक्कीच आरोग्य विभाग काळजी घेईल. महेश उर्फ बाबू माप हे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असून त्यांनी रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून देखील चांगले काम केले होते. तसेच ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत आणि शिवसेनेचे संकटमोचक किंगमेकर किरण सामंत यांचे विश्वासू असल्याने त्यांच्यावर बांधकाम आणि आरोग्य सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Thank you.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी आपण व्यवस्थितरित्या पार पाडू, असे बाबू म्हाप के टी व्ही जवळ बोलताना म्हणाले. बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून काम करत असताना पक्षाने दिली जबाबदारी 100% पारदर्शकपणे पार पाडली जाईल. जिल्ह्याला जे अपेक्षित काम आहे त्याप्रमाणे माझ्या हातून काम केलं जाईल. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेनेचे आमचे प्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, खासदार आणि नेते शिवसेनेचे राऊत साहेब, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि आपल्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय माझे मार्गदर्शक आणि ज्यांनी मला राजकीय आजपर्यंत वारसा प्राप्त करून दिला ते सन्माननीय उदयजी सामंतसाहेब, त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि पक्षातील आमचे सगळे ज्येष्ठ नेते यांच्या शिफारसीमुळे मला हे जे आज पद मिळालं आहे, नक्कीच बांधकाम आणि आरोग्य हे दोन्ही जबाबदारीची खाती आहेत ती माझ्याकडून व्यवस्थितरित्या पार पाडली जातील. जिल्हा परिषदेचे आरोग्य बांधकाम सभापती म्हणून एका मिनिटात आव्हान करायचं असेल ग्रामीण भागातील लोकांना, तर आपण काय कराल सभापती? नक्कीच मी सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या पूर्ण जिल्हावासियांना मी एकच विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना जिथं आमची आरोग्य विभागाची गरज लागेल तेव्हा नक्की हाक मारा. आरोग्य विभाग जिल्ह्याचा तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल. ओके, धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा. थँक्यू. बाबू म्हाप यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदी निवड होताच अध्यक्ष रोहन बने आणि के टी व्हीचे वृत्तसंपादक अली मिया काझी, पत्रकार किशोर मोरे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.